नमस्कार। इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विषय बुद्धिमत्ता चाचणी यात तर्कसंगती व अनुमान यात आकृत्या मोजणे यावर आधारित दिलेल्या आकृतीत एकूण चौरस किती असा एक प्रश्न विचारलेला असतो। आता ही आकृती बघा, ही आकृती छोटी आहे, यात छोटे भाग आहेत म्हणून आपण सहज सांगू शकतो 1, 2, 3, 4 आणि हा पूर्ण एक चौरस असे एकूण 5 चौरस आहेत। पण ज्यावेळेस आकृतीचे जास्त भाग दिलेले असतात त्यावेळेस तुम्हाला एकूण चौरसाची संख्या काढणं अवघड असतं। मग अशा वेळी काय करायचं, आपण यांना आधी नंबर द्यायची 1, 2, इकडे पण 1 आणि 2 आहे, 1 नंबर 1 येईल। आणि एकूण चौरस काढताना मग एकूण चौरस बरोबर क्रमांकांच्या वर्गांची बेरीज, परंतु हे एकाच साईडचे घ्यायचे कारण इकडे पण 1 आणि 2 इकडे पण 1 आणि 2 सारखेच आहेत। म्हणून मग एकूण चौरस बरोबर 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग, 1 चा वर्ग 1 अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 1 अधिक 4 5, म्हणजे या आकृतीत एकूण चौरस आहे 5। आता या आकृतीत बघा, जास्त भाग दिले आहेत, आपण क्रमांक देऊया 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4। आता इकडेही 4 आहेत आणि इकडेही 4 भाग आहेत, आपण कुठल्या तरी एकीकडचेच क्रमांक आपण घेणार। एकूण चौरस बरोबर 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, एकूण चौरस बरोबर 1 चा वर्ग 1 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16। आता आपण यांची बेरीज करणार, 1 अधिक 4 5 5 अधिक 9 14 14 अधिक 16 बरोबर 30, म्हणजेच ह्या आकृतीत एकूण चौरसांची संख्या येईल 30। आता इकडे बघा, ह्या आकृतीमध्ये बघा, इथे इकडे वरती 3 कॉलम आहेत आणि इकडे मात्र 2च आहेत। मग अशा वेळेस एकूण चौरस कसे काढायचे, तर त्यासाठी सूत्र वापरायचे एकूण चौरस बरोबर जोड्यांच्या गुणाकाराची बेरीज अधिक उरलेल्या अंकांपैकी मोठा अंक। म्हणजे काय, आता इथे आपण नंबर देणार 1, 2, 3 आणि इकडे 1 आणि हा 2, इकडचा शेवटचा अंक आणि ह्या आडव्या लाईनीतला शेवटचा अंक यांची जोडी घ्यायची। आता इथे एकच जोडी तयार होते, इथं जोडी होणार नाही कारण आपल्याला तिरकत जोड्या, इकडचा अंक आणि इकडचा अंक ही एक जोडी घेतली। म्हणून मग एकूण चौरस बरोबर जोड्यांच्या गुणाकारांची बेरीज म्हणजेच 2 गुणिले 3 यांचा गुणाकार अधिक उरलेल्या अंकांपैकी मोठा अंक। आता हे 2 अंक उरलेले आहेत, याच्यातला मोठा अंक आहे 2, हा आपण अधिक घेणार बरोबर 2 आणि 3 चा गुणाकार 3 गुणे 6 अधिक 2 बरोबर 8, म्हणजेच या आकृतीत एकूण 8 चौरस आहेत। आता ह्या आकृतीत बघूया, इकडे 1, 2, 3, 4 भाग आहेत आणि इकडे 1, 2, 3। आता इथे इकडच्या लाईनीतला उभ्या लाईनीतला शेवटचा अंक आणि आडव्या लाईनीतला शेवटचा अंक यांची जोडी म्हणजेच एकूण चौरस बरोबर 3 गुणिले 4 ही झाली पहिली जोडी, अधिक दुसरी जोडी आपली हा इकडचा 2 आणि हा इकडचा 3 यांची जोडी म्हणजेच 2 गुणिले 3 अधिक। आता इकडे हा 2 अंक उरलेले आहेत, याच्यातला मोठा अंक आहे 2, म्हणजे हा आपण उरलेला 2 हा अंक अधिक घेणार। आता इकडे बघा, एकूण चौरस बरोबर 3 गुणिले 4 यांचा गुणाकार आहे 12 अधिक 2 गुणिले 3 यांचा गुणाकार येईल 6 अधिक हा 2 बरोबर 12 अधिक 6 18, 18 अधिक 2 20, म्हणजेच ह्या आकृतीत एकूण चौरसांची संख्या आहे 20। अशा पद्धतीने आपण एकूण चौरस काढू शकतो। याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण रेषाखंड किती याचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।